वाई इथल्या हत्याकांडातील आरोपी डॉक्टर संतोष पोळ यानं पैसे आणि सोन्याच्या देवाणघेवाणीतून सहा जणांचा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर येते. पण डॉक्टर पोळ देत असलेली माहिती क्रॉस व्हेरीफाय करण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी एक धुळ्यामधले डॉक्टर बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी झी मीडियाशी बोलताना दिली. पोळ प्रकरणात खूप प्रोफेशनल पद्धतीनं एव्हिडन्स कलेक्ट करण्यात आले असून आतापर्यंत 2700 पंचनामे करण्यात आल्याचं देखील नांगरे पाटलांनी सांगितलं. या सहा डेड बॉडीज आपण ज्या रिकवर केल्या त्यातले जे विक्टिम्स आहेत ते या आरोपीच्या संपर्कात होते, त्यामुळे डायरेक्ट त्यात एव्हिडन्स मिळत होता. इतर मिसिंग ज्या बाबतीत तक्रारी येत आहेत किंवा मीडियामध्ये चर्चा चालू आहे त्यात काही कोरिलेटेड गोष्टी मिळाल्या निश्चित कारवाई केली जाईल. ओव्हरऑल सगळ्या याच्यात पैसे किंवा सोन्याचा मोटिव दिसून येतो, पण याच्यात त्याचीच थिअरी आहे प्रत्येक ठिकाणी जो सांगतोय ती क्रॉस व्हेरीफाय करण्याचं प्रोफेशनल पद्धतीनं काम सुरू आहे आणि निश्चितपणे एका कन्क्लुजनवर आम्ही लवकरच येऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.